सांगलीमध्ये उद्या शिवप्रतिष्ठानचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी शहरात संचलन केलं. या संचलनात 850 पोलीस सहभागी होते. शिवप्रतिष्ठानचा मोर्चा ज्या मार्गावरून निघणार आहे त्या मार्गावरून हे संचलन करण्यात आलं. दरम्यान कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी संभाजी भिडेंना क्लीन चीट दिल्याबद्दल शिवप्रतिष्ठाननं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. संभाजी भिडे यांच्या पाठीशी राहिल्याबद्दल जनता आणि विविध संघटनांनी संघटनांचे शिवप्रतिष्ठानना आभार व्यक्त केले. संभाजी भिडे यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीही शिवप्रतिष्ठाननं केली आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी घेतलेला हा आढावा. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या सन्मानार्थ निघण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संचलन सुरू केलेलं आहे. आपण बघू शकत असाल सांगलीच्या प्रमुख शहरातील रस्त्यावरून पोलिसांनी संचलन सुरू केलेलं आहे. जवळपास 850 पोलीस या संचलनमध्ये सहभागी झालेले आहेत. महिला पोलीस असतील, पुरुष पोलीस असतील किंवा पोलिसांची विविध पथकं असतील ही या संचलनामध्ये सहभागी झालेले आहेत. एकंदरीतच शिवप्रतिष्ठाननी आयोजित केलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी या दृष्टिकोनातूनच पोलिसांनी खबरदारीचे उपाय आखलेले आहेत. जवळपास मोर्चासाठी 850 पोलीससुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत आणि आज सांगलीच्या शहरातील प्रमुख रस्त्यावरून हे संचलन सुरू केलेलं आहे. मोर्चा ज्या मार्गावरून निघणार आहे त्या पुष्पराज चौक ते स्टेशन चौक या मार्गावर हे संचलन केलं जात आहे. आपण बघू शकत असाल मोठ्या प्रमाणात पोलीस या रूट मार्चमध्ये संचलनमध्ये सहभागी झालेले आहेत. एकंदरीतच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारीचे उपाय योजलेले आहेत. त्यासाठीच ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि शहरातील प्रमुख रस्त्यावरून हे संचलन करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ इम्रानसोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.